भेट द्या हिरो मोटो कॉपचे अधिकृत वितरक तारेकर बंधू विटा यांच्या सिटी विनायक हिरो इथं. फोन 2-21-25-22-23. सांगलीत मराठा क्रांती मोर्चाकडून आरक्षणाचा जल्लोष न करता 42 समाज बांधवांना श्रद्धांजली वाहिली आहे. मराठा आरक्षण मिळाल्याचा सांगलीत भाजपाकडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे. मात्र मराठा आरक्षण विधेयक मंजूर होताच सर्वत्र जल्लोष आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला असताना सांगलीत मराठा क्रांती मोर्चाने जल्लोष न करता क्रांतीसिंग नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठा आरक्षणासाठी ज्या मराठा समाज बांधवांनी आपले बलिदान दिले त्या 42 समाज बांधवांना श्रद्धांजली वाहून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. एक मराठा ती आम्हाला कुणी दिली अशा भावनेमध्ये जल्लोष करण्याचं कारण नाही. जे आमचं होतं ते आम्ही संघर्षातून मिळवलेलं आहे. याचं पुढं काय करायचं ह्या अनेक मागण्यापैकी एक मागणी पार पडली. बाकीच्या मागण्यांचं काय, केवळ जल्लोष करून थांबण्यात अर्थ नाही. बाकीच्या मागण्या पदरात पाडण्यासाठी मराठा समाजानं असाच आपला संघर्ष चालू ठेवावा. या माध्यमातून आज आम्ही सरकारला हा इशारा देतो आहे की ही नुसती झलक आहे, पुढच्या मागण्या मान्य करण्यासाठी संघर्ष चालूच राहील. शिवस्मारकाचा विषय असेल, कोपर्डीच्या ताईच्या प्रकरणातला विषय असेल, 13,700 युवकांच्यावरती जे गुन्हे दाखल आहेत ह्या कुठल्याही विषयावरती, स्वामीनाथन आयोगाचा विषय असेल, ह्या कुठल्याही विषयावरती बाकीच्या सरकार चर्चा करायला तयार नाही आहे. तर ह्या विषयावरतीसुद्धा लवकरात लवकर तोडगा ह्या सरकारनं काढावा असे आम्ही नम्र आव्हान आज ज्या सरकारनं आणि ज्या विरोधी पक्षांनी ह्या आम्हाला आरक्षणाचा मुद्दा आमच्या हातामध्ये दिलेला आहे तो आम्ही मान्य करू.